Hey guys, welcome back to your favorite technical channel, VJS Technical. मी वैभव सूर्यवंशी, एज्युकेटर अकॅडमिशियन, स्वागत करतो आहे तुमच्या या रिव्हिजन मॉड्यूल मध्ये, ज्यामध्ये आपण बघणार आहोत वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन ज्या की आयोगाला फार महत्वाच्या आहेत, ज्या की विचारल्या जातात. तर चला स्टार्ट करूया आपण आपल्या डिस्कशनला. पहिली ऑर्गनायझेशनचं नाव आहे सार्क. विद्यार्थी मित्रांनो, सार्कचा लॉंग फॉर्म काय आहे? सार्कचा लॉंग फॉर्म आहे साउथ एशियन असोसिएशन फॉर द रिजनल कॉर्पोरेशन. बऱ्याचदा बऱ्याच एक्झाम मध्ये याचा लॉन्ग फॉर्म सुद्धा विचारला गेलेला आहे. तर तुम्हाला माहित पाहिजे की हे असोसिएशन आहे आणि हे रिजनल कॉर्पोरेशन आहे. बऱ्याचदा इथे कॉपरेटिव्ह आणि वेगवेगळ्या पद्धतीने विचारलं जाऊ शकतं, पण त्यावेळेस तुम्हाला माहित पाहिजे दिस इज द साउथ एशियन असोसिएशन फॉर द रिजनल कॉर्पोरेशन म्हणजेच सार्क. आणि तिला मराठीतच आपण काय म्हणतो, दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार असोसिएशन म्हणजे सार्क. तर सर्वात महत्वाचं ह्या ऑर्गनायझेशन बद्दल सांगायचं झालं तर ही एक अंतर सरकारी आहे. अंतर सरकारी ह्याचाच अर्थ काय, इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे हे वेगवेगळ्या देशांच्या गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट इंटर गव्हर्नमेंटल मध्ये वेगवेगळ्या स्वरूपात ही काम करत असते. त्यानंतर याची सदस्य संख्या कोणते किंवा सदस्य संख्या किती आहे, तर ह्याच्यात 8 सदस्य आहेत आणि त्यांची नावं अशी आहेत की अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत आहेच ऑफकोर्स, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका. तर विद्यार्थी मित्रांनो, ही बहुतेक जे आहे ते साऊथ एशियामधले आहे आणि साऊथ एशिया म्हणजेच काय, दक्षिण आशियामधले आहेत आणि हे सगळे काय यांच्या सीमा भारताला लागून आहेत. त्यानंतर सन 2019 पर्यंत सार्क मध्ये 3% क्षेत्रफळाने कव्हर केले, म्हणजे 3% क्षेत्रफळ हे सार्क मध्ये अस्तित्वात आहे. 3% क्षेत्रफळ जे काही टोटल क्षेत्रफळाच्या 3% जी इकॉनॉमी आहे ते 3% क्षेत्रफळ या साऊथ एशियन ऑर्गनायझेशन मध्ये आहे. त्यानंतर जगातील 21% लोकसंख्या हाही या साऊथ एशियन फॉर द रिजनल कॉर्पोरेशनचा भाग आहे, म्हणजे सार्कचा भाग आहे. त्यानंतर सार्कची इकॉनॉमी ही टोटल वर्ल्डच्या इकॉनॉमीच्या 21% आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या संख्या फार महत्वाच्या. बऱ्याच वेळा आयोग तुम्हाला प्रश्न हा ह्या टक्केवारीत विचारला जाऊ शकतो की किती इकॉनॉमी आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. त्यानंतर टोटल इकॉनॉमी जर विचार केली तर 3.6767 म्हणजे 3.6767 ट्रिलियन अमेरिकन डॉलर एवढा इतक्या मोठ्या इकॉनॉमीचा याच्यामध्ये समावेश आहे. त्यानंतर मुख्यालय, सर्वात महत्वाचं सार्कचं मुख्यालय कुठं आहे, तर सार्कचं मुख्यालय आहे काठमांडू नेपाळमध्ये. कुठं आहे? काठमांडू नेपाळमध्ये. त्यानंतर सार्कची स्थापना ही झाली होती 8 डिसेंबर 1985 रोजी. कुठे झाली होती? ढाका येथे झाली होती. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, फार महत्वाचं आहे. 8 डिसेंबर 1985 रोजी सार्कची ढाका येथे स्थापना झाली. त्यानंतर पुढची ऑर्गनायझेशन आहे जी फार महत्वाची आहे, बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात आयोगाकडनं, तिचं नाव आहे IMF. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. आता ह्यामध्ये ह्याचं मराठीत आपण त्याचा अनुवाद जर केला तर त्याला म्हणतो आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. त्याला काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. याची सदस्य संख्या किती आहे? 189. जेव्हा 2-3 लाइनर क्वेश्चन जर विचारले गेले तर त्याच्यामध्ये संख्या बऱ्याचदा चुकीच्या दिल्या जातात विद्यार्थी मित्रांनो. तिथे तुम्हाला करतील 191 आणि देतील की सदस्य संख्या 191 आहे, तर उत्तर चूक आहे. आतापर्यंतची जी सदस्य संख्या आहे IMF ची ती आहे 189. त्यानंतर त्याचं कार्य काय, तर त्याचं कार्य सर्वात महत्वाचं आहे जागतिक आर्थिक सहकार्य वाढवणे. बघा, मॉनिटरीज पॉलिसी या सर्वात महत्वाच्या आहे आणि त्या अनुषंगाने आर्थिक सहकार्य वाढवणे हे एक त्याचा उद्देश आहे, कार्य आहे. नंतर आर्थिक स्थिरता सुरक्षित करणे हे एक कार्य आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करणे, उच्च रोजगार, शाश्वत आर्थिक वाढीस चालना देणे आणि जगभरातील दारिद्र्य कमी करणे हे IMF चं काम आहे. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की दारिद्र्य कसं असेल IMF चं काम, पण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, दारिद्र्य कमी करणे सुद्धा IMF चं काम आहे. त्यानंतर ह्याची स्थापना कधी झाली होती, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, 1945 रोजी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना झाली.
त्यानंतर रिपोर्ट कुठले पब्लिश केले जातात, बऱ्याचदा प्रश्न विचारले जातो विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की IMF कुठले कुठले रिपोर्ट पब्लिश करतं, तर सर्वात महत्वाचा रिपोर्ट ते करतं म्हणजे बघा लक्षात घ्या, मी आत्ताच सांगितलं की आर्थिक, आर्थिक म्हणजे रिलेटेड टू आर्थिक, जे काही आर्थिकशी घटकाशी संबंधित जे आहे ते रिपोर्ट नक्कीच IMF प्रस्तुत करतं. तर त्यातला पहिला रिपोर्ट आहे ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट. काय नाव आहे? ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट. त्याच्यानंतर दुसरं काय आहे? वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक. त्याच्यानंतर तिसरा काय आहे? इन्क्लुझिव्ह ग्रोथ आणि डेव्हलपमेंट रिपोर्ट. तर हे जे काही आहे हे कोण पब्लिश करतं? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. त्यामुळे ही माहिती तुम्हाला फार महत्वाची आहे. अत्यंत शॉर्ट आणि अत्यंत सटीक स्वरूपात मी तुमच्या समोर प्रस्तुत केली आहे. यातनं तुम्हाला नक्कीच आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एखादे ते दोन क्वेश्चन नक्कीच दिसतील. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची ऑर्गनायझेशन जी की पर्यावरणाशी संबंधित आहे, जिच्यावर बऱ्याच वेळा आयोग प्रश्न विचारतो, त्याचं नाव आहे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. त्यालाच आपण काय म्हणतो? UNEP. परत एकदा रिपीट करतो, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम, त्याला UNEP म्हणतात. त्याचं मराठीत नाव आहे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम. UNEPचं मराठीतलं नाव संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम. त्यानंतर त्याचं मुख्यालय कुठं आहे? नैरोबी केनियाला. लक्षात ठेवा, नैरोबी केनियाला त्याचं मुख्यालय आहे. त्याचं कार्य काय? हवामान बदल, आपत्ती व संघर्ष म्हणजेच डिझास्टर मॅनेजमेंट, नंतर पर्यावरणातील व्यवस्थापन म्हणजे तुमचं एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट, प्रशासन, पर्यावरण प्रशासन, त्याच्यानंतर रसायने व कचरा म्हणजे काय? केमिकल अँड द वेस्ट, नंतर स्रोत कार्यक्षमता, पुनर्लोकनातील वातावरण हे प्रस्थापित करणे हे UNEPचं कार्य आहे. त्याचे मुख्य अधिकारी कोण आहे? त्याचे मुख्य अधिकारी आहे इंगर अँडरसन, की जे 2019 पासून तिथे काम करत आहे. काय आहे? इंगर अँडरसन हे त्याचे प्रभारी, तिथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत आहे. रिपोर्ट कोणते पब्लिश करतात? चला, ऍक्शन ऑन एअर क्वालिटी. बघा, एअर क्वालिटी हा फार महत्वाचा गंभीर विषय होत चाललेला आहे आता विद्यार्थी मित्रांनो. त्या पार्श्वभूमीवर बऱ्याच वेळा आयोग प्रश्न विचारू शकतं की ऍक्शन ऑन एअर क्वालिटी इंडेक्स कोण पब्लिश करतं? तर तुम्हाला माहित पाहिजे ते कोण पब्लिश करतं, तर UNEP म्हणजेच युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम और ही ऑर्गनायझेशन पब्लिश करते. त्याच्यानंतर ग्लोबल एन्व्हायरमेंट आउटलुक हे सुद्धा रिपोर्ट युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम पब्लिश करते. चला तर पुढच्या महत्वाच्या डिस्कशनला जाऊया. तर पुढचा आहे कार्टिजिनो प्रोटोकॉल. बघा, हाही एक एन्व्हायरमेंटशी रिलेटेड फार महत्वाचा प्रोग्राम आहे. याला हा कोणी म्हणजे कोणाकडनं दिला जातो? हा दिला जातो कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, त्यालाच आपण CBD असं म्हणतो, कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. बऱ्याचदा हा प्रश्न UPSCलाही विचारला गेलेला आहे, बऱ्याचदा हा MPSCला विचारला जातो, साध्या साध्या वेगवेगळ्या आयोगाच्या वेगवेगळ्या परीक्षांना सुद्धा विचारले जाऊ शकतो. तर ह्याची बघा, 29 जानेवारी 2000 रोजी ह्याला स्वीकारलं गेलंय. किती? कार्टिजिनो प्रोटोकॉल हा 29 जानेवारी 2000 रोजीला स्वीकारलाय, पण मात्र अस्तित्वात तो 11 सप्टेंबर 2003 साली आलाय, अंमलात झालाय. बघा, अंमलात कधी आला ते महत्वाचं आहे. अंमलात 2003 साली, जरी 2000 स्वीकारलं गेलं असेल तर अंमलात मात्र 2003 आहे. आणि बऱ्याचदा आयोग इथे तुमची गफलत करू शकतं, त्यामुळे तुम्ही ह्या घटकाकडे फार काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याचा उद्देश काय आहे? आंतरराष्ट्रीय कराराचा हेतू, या आंतरराष्ट्रीय कराराचा हेतू मानवी जैविक विविधतेवर म्हणजे बायोलॉजिकल डायव्हर्सिटीवर जो विपरीत परिणाम होऊ घातला आहे, की जो कशामुळे? आधुनिक जैव तंत्रज्ञानाच्या किंवा त्याला आपण LMO म्हणतो, त्यालाच काय म्हणतो? लिव्हिंग मॉडिफाईड ऑर्गॅनिझम, और त्यालाच असं आपण म्हणतो की जीवन सुधारित जीव. ह्याच्यामुळे जे काही विविधतेवर विपरीत परिणाम होऊ घातला आहे, हे जे सगळे घटक आहे जसं की LMO, त्याच्यानंतर वाहतूक, त्याच्यानंतर त्याची सुरक्षित हाताळणी, त्याच्यानंतर वाहतूक आणि वापराची खात्री करणे, हे देखील मानवी आरोग्यास होणाऱ्या जोखमीला विचारात घेऊन हा कार्टिजिनो प्रोटोकॉल डिझाईन केला आहे. म्हणजेच काय? की जैव तंत्रज्ञान म्हणजे जेनेटिक जे मॉडिफिकेशन्स केले जातात आणि त्याच्यामुळे जे काही जैविक
परिवर्तन घडतं आहे त्याची सुरक्षित हाताळणी बघा. आत्ताच COVID-19 खूप गाजतोय. COVID-19 चीनच्या प्रयोगशाळेत घडणाऱ्या, बरेच लोक असं म्हणतात की प्रयोगशाळेत घडणाऱ्या घटनेमुळे तो कदाचित पसरला गेला असेल. म्हणजेच थोडक्यात काय की प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या वेळेस आपण काहीतरी वैज्ञानिक दृष्टिकोनाने बघतोय किंवा रिसर्च करतोय तर त्यावेळेस त्याची हाताळणी फार काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. नाहीतर त्याची या सगळ्या झळा या संपूर्ण मानवजातीस सहन कराव्या लागू शकतात, त्याच्या झळा मानवजातीस मिळू शकतात. त्यामुळं कार्टिजिनो प्रोटोकॉल त्या बाबतीत म्हणजेच काय की ह्या जिवंत सुधारित जीव हाताळणी बाबतीत जे काही ऑर्गॅनिझम्स जे हाताळणी केले जातात, वाहतूक आणि वापराची खत त्याची वाहतूक किंवा वापराची जी खात्री आहे या संदर्भात आहे. आणि आत्ताच्या COVID-19 संदर्भात आता कार्टिजिनो प्रोटोकॉल फारच महत्वाचा वाटतो आहे आणि आयोग त्याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता ही फारच वाढलेली आहे. त्यानंतर पुढची ऑर्गनायझेशन आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. विद्यार्थी मित्रांनो, हा फार महत्वाचा मुद्दा आहे, फार मोठी महत्वाची ऑर्गनायझेशन आहे की ज्याला आपण म्हणतो जागतिक आर्थिक मंच. त्यालाच काय म्हणतो आपण जागतिक आर्थिक मंच. बऱ्याच वेळा आयोगाने याच्यावर प्रश्न विचारला. चला तर बघूया त्याचं कार्य काय. राजकीय, व्यावसायिक, सांस्कृतिक आणि समाजातील इतर नेते जागतिक, प्रादेशिक आणि उद्योगांच्या अजेंडा तयार करतात. ह्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून जगातील ह्या म्हणजे राजकीय, व्यावसायिक, सांस्कृतिक आणि समाजातील इतर नेते त्याच्याशी रिलेटेड एक अजेंडा तयार करतात. त्यामुळे हे तीन घटक फार महत्वाचे होतात. त्याची स्थापना जी झाली आहे 1971 साली. त्याचं मुख्यालय कुठं आहे? जिनेवा, स्वित्झर्लंड. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे फार महत्वाचं आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं मुख्यालय हे जिनेवा, स्वित्झर्लंड मध्ये आहे. सर्वात महत्वाचं की ते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम रिपोर्ट कुठले पब्लिश करतं तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिपोर्ट, त्याच्यानंतर ट्रॅव्हल अँड टुरिझम कॉम्पिटेटिव्हनेस रिपोर्ट, त्याच्यानंतर ग्लोबल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिपोर्ट हे सुद्धा ते पब्लिश करतात. त्यानंतर एंगेजिंग टुमारो कन्झ्युमर रिपोर्ट IMF द्वारे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम द्वारे प्रस्तुत केला जातो. सॉरी, इथे IMF झालंय, इथं आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. इथे आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम द्वारे पब्लिश केले जातात. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्स बघा. एन्व्हायरमेंट वर सुद्धा बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं वर्ल्ड इकॉनॉमिक नावात इकॉनॉमिक आहे तर आपण त्याच्यावर गेस लावण्याचा प्रयत्न, एन्व्हायरमेंट काय विचारलं जाऊ शकत नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, एन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्स सुद्धा WEF ने, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनेच पब्लिश केला जातो. ग्लोबल कॉम्पिटेटिव्ह इंडेक्स पण त्यांनीच पब्लिश केला जातो. बघा, हा एक UPSC प्रश्न येऊन गेलाय, ग्लोबल एनर्जी आर्किटेक्चर परफॉर्मन्स इंडेक्स कोण पब्लिश करतं? तर विद्यार्थी मित्रांनो, ते पब्लिश केलं जातं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून. त्यामुळे लक्षात ठेवा की एनर्जीशी रिलेटेड सुद्धा जे काही रिपोर्ट आहेत ते सुद्धा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम पब्लिश करतात. हाही एक प्रश्न येऊन गेलाय, ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट सुद्धा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच पब्लिश करतं. तर इथे ह्युमन कॅपिटल रिपोर्ट, इन्क्लुझिव्ह ग्रोथ अँड द डेव्हलपमेंट रिपोर्ट, आउटलुक ऑन द ग्लोबल अजेंडा रिपोर्ट, द ग्लोबल रिस्क रिपोर्ट हा सुद्धा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडनं पब्लिश केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे काही ऑर्गनायझेशन ज्या होत्या त्या अत्यंत महत्वाच्या आहे तुमच्या आयोगाच्या प्रश्नांच्या संदर्भात. त्यामुळे तुम्ही ह्या ऑर्गनायझेशनकडे फार गांभीर्याने बघण्याची गरज आहे. आत्ताच्या घडणाऱ्या घटना आणि त्याचा जर विचार केला तर ह्यावर आयोग प्रश्न विचारण्याची शक्यता दाट झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपण जे आत्ता ऑर्गनायझेशन बघितल्या त्या नक्कीच व्यवस्थित स्टडी करा. ही जी माहिती दिली आहे हिचं नक्कीच तुम्ही नोट डाऊन करा कुठेतरी, की ज्यामुळे तुम्हाला तुमचे कॉन्सेप्ट अजून चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल. चला थांबूयात आपण. परत एकदा मी सांगतो की हे माझं विजयस टेक्निकल चॅनल आहे, याला नक्की सबस्क्राईब करा. असं बटन आहे सबस्क्राईब, सो तुम्ही सबस्क्राईब बटनवर क्लिक करून त्याच्याशी सबस्क्राईब व्हा, म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळतील ज्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रिपरेशनमध्ये फायदा होईल. सर चला, थँक्यू व्हेरी मच अँड डू नॉट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू व्हेरी मच.